कुठल्याही सणात किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात हमखास बनवला जातो तो गोड पदार्थ म्हणजे बासुंदी। तर आजच्या रेसिपीमध्ये बासुंदीला अधिक चविष्ट आणि दाटसर बनवणारा एक सुपर सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत। तर यापुढे अशाच पद्धतीने चविष्ट अशी ही बासुंदी बनवण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बासुंदी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेलं आहे। तसं पॅन, कढई किंवा पातेलं काही घेतलं तरी चालेल, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे दूध खराब होणार नाही। आणि बासुंदीसाठी मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध घेतलं आहे मी। जर पॅकेटचं दूध वापरत असाल ना तर फुल क्रीम दूध घ्यायचं। तर सर्वात आधी आपण दूध उकळून घेणार आहोत। जसं रेग्युलर दूध गरम करतो ना तसंच दूध गरम करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर आधी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे। शक्यतो अशा मोठ्या पसरट भांड्यातच आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन उकळतं। हे बघा, दुधाला आता एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस फ्लेम लो ठेवायचा आहे आणि कंटिन्यू दुधाला ढवळत राहायचं आहे। बासुंदीसाठी ना ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे। दूध आटवताना ते स्पूनने आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली करपत नाही। तुम्ही बघू शकता आता दुधाला छान साय आलेली आहे। तर आपल्याला ही साय साईडला करत राहायची आहे आणि मधल्या साईडला खालून स्पूनने ढवळत राहायचं आहे। आणि ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत दूध घट्ट होत नाही आणि दुधाला छान मलई येत नाही, तोपर्यंत आपल्याला दुधाला हलवत राहायचं आहे। पण समजा तुम्हाला दुसरं काहीतरी काम करायचं असेल तर त्यावेळी दूध ओतू जाऊ नये म्हणून एक स्पून अशा पद्धतीने पॅनवर ठेवायचा, म्हणजे दूध ओतू जात नाही। हे बघा, मी दाखवते तुम्हाला, दूध इथे उकळत आहे, वरती येत आहे, पण ते ओतू जात नाही आहे। ही एक टिप आहे इथे। आणि दुसरं म्हणजे या दुधात आपण पसरट स्टीलची वाटी किंवा आपण चहा पितो ना ती बशी उलट्या साईडने ठेवायची, म्हणजे दूध ओतू जात नाही किंवा करपत पण नाही। ही टिपसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। आता इकडे दूध उकळतं, तोपर्यंत मी इथूनच पॅनमधून अर्धी वाटी दूध काढून घेणार आहे। आणि ह्या दुधात आपल्याला थोडीशी केसरचे धागे घालायचे आहेत आणि थोडा वेळ ह्या केसरला दुधामध्ये भिजू द्यायचं आहे, म्हणजे बासुंदीला छान कलर येतो केसरमुळे। आणि तसंच बासुंदी म्हटलं की चव वाढवण्यासाठी त्यात सुका मेवा तर लागणारच। जे आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण बासुंदीत घालू शकतो। तर बासुंदीसाठी इथे हे केशर दूध आणि ड्रायफ्रूट्सचे काप करून रेडी आहेत। आता नेक्स्ट, बासुंदी आपल्याला घट्ट पाहिजे पण तिला उकळत बसायला आपल्याकडे जर वेळ नसेल तर काय करायचं? तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, त्याला आपण पॅनमध्ये भाजून घेणार आहोत, म्हणजे तो थोडा मोकळा होईल आणि त्याचा कच्चापणा कमी होईल। आणि ऑफकोर्स टेस्ट तर अप्रतिम लागतेच खव्यामुळे। तर हे बघा, इथे आपला खवा भाजून झालेला आहे। आता आपण त्याला या उकळत्या दुधात टाकून घेणार आहोत आणि हलकंसं त्याला दुधात मिक्स करून घेऊ। एकदा हा खवा व्यवस्थित दुधात मिक्स झाला की मग 1/2 कप साखर मी या दुधात ॲड करणार आहे। तसं साखरेचं प्रमाण तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार ठेवायचं। आणि मग हे केसर घातलेलं दूध आहे, हे दूधसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने तुम्ही बघाल बासुंदीला खूप छान कलर येईल ह्या केसरमुळे। त्यानंतर हे आहेत ड्रायफ्रूट्सचे काप, हे सुद्धा आपण दुधात टाकून घेऊ। कुठलेही ड्रायफ्रूट्स घाला, काहीच हरकत नाही आहे। नंतर ही वेलची पावडर आहे, ही सुद्धा आपण ॲड करून घेणार आहोत। खूप छान स्वाद येतो बासुंदीला वेलची पावडर टाकल्यामुळे। हल्ली बाजारात केशरी दुधाचा मसाला पण मिळतो, तो घातला म्हणजे केशर वेलदोडे वगैरे घालण्याची काही गरज पडत नाही। बासुंदीसाठी जे जे साहित्य लागतात ते सर्व आपण यात ॲड केलेले आहेत, म्हणजे बासुंदी आपली ऑलमोस्ट रेडी आहे। फक्त 1/2 मिनिट आपण तिला उकळून घेऊ। आता थोडी पातळ वाटते बासुंदी कारण ती अजून गरम आहे म्हणून। अगदी 30 मिनिटाच्या आत ही बासुंदी आपली इथे झालेली आहे, पण थोडीशी गार झाल्यानंतर ती 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे अजून छान घट्ट होईल। तर मस्त दाटसर मलईदार आणि स्वादिष्ट अशी बासुंदी इथे आपली तयार आहे। कुठल्याही सणावाराला या बासुंदीचा बेत नक्की करा आणि ही रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका।